तुमचा अगोदरचा रिमोट जर वर्क करत नसेल तर त्याला पहिले अनपेअर करावं लागेल तुम्हाला. त्यासाठी हे एम आय रिमोटचं एक ॲप आहे, प्री इन्स्टॉल्ड आहे. एम आयचा जर फोन असेल तर त्याच्यामध्ये ॲप ऑलरेडी असते, नसेल तर प्ले स्टोरहून डाउनलोड करा. एम आय रिमोट म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली असं ॲड करू शकता. फर्स्ट रिमोट ॲड करा एम आय टी व्ही आणि डायरेक्टली इथं पेअरला क्लिक करा. आता इथून काय करा, तुम्ही या फोनना ऑपरेट करा टी व्ही. सुरुवातीला सेटिंगमध्ये जा. हे बघा, मी फोनवरनं ऑपरेट करतो आहे. ॲडिशनल सेटिंग, त्याच्यानंतर एकदम खाली ऑप्शन आहे रिमोट आणि ॲसेसरीज हा वाला. तर यामध्ये तुमचा ऑलरेडी रिमोट हा पेअर असणार आहे, तर याला तुम्हाला पहिले अनपेअर करावं लागणार आहे. राईट, हे मोबाईलवरून ऑपरेट करतो आहे मी. इथून अनपेअर, हे मी ओके केलं आहे. अनपेअर, ओके. आता हे केल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचा रिमोट घ्यायचा आहे आणि हे त्याचे दोन बटन्स प्रेस करायचे आहेत. हे दाखवते तुम्हाला ॲज इट इज. हे दोन बटन दाबून धरायचे आहेत. हे झाला आहे रिमोट पेअर, हा वाला आणि हा वाला. ॲट ए टाईम दोन्ही बटन प्रेस करायचे. ही प्रोसेस करा तुम्ही, तुमचा रिमोट पेअर होऊन जाईल. थँक्यू.